विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। मित्रांनो आज आपण उदाहरण संग्रह 35 सोडून पाहणार आहोत। 35 उदाहरण संग्रह सहमूळ संख्यांवर आधारित आहे। तर आपल्याला प्रश्न वाचूया। पहिल्यांदा प्रश्न क्रमांक 1 आहे, खालील जोड्यांमधील संख्या सहमूळ संख्या आहेत का ते ठरवा। बरोबर, तर या ठिकाणी सहमूळ संख्या म्हणजे काय ते पहिल्यांदा लिहूया किंवा समजून घेऊया। सहमूळ संख्या म्हणजे ज्या दोन संख्यांचा सामायिक विभाजक फक्त एक असतो, ज्या दोन संख्यांमध्ये सामायिक विभाजक फक्त एक ही संख्या असते त्याला सहमूळ संख्या असं म्हणतात। तर या ठिकाणी आपल्याला संख्या दिलेल्या आहेत 22 आणि 24। बरोबर, तर पहिल्यांदा काय करायचं, 22 चे विभाजक लिहायचे, 22 चे विभाजक। तर आता 22 चे विभाजक लिहिताना 1 पासून सुरुवात करायची। 1 एकक स्थानी 2 आहे म्हणून 2, 11च्या पाढ्यात 22 येतात म्हणून 22 आणि 22 एके 22। बरोबर, आता नंतर कोणती संख्या आहे 24, 24 चे विभाजक लिहायचे। सुरुवात करायची 1 पासून, 1 2, 2 ने भाग जातोय 24 ला, 3 8 24 म्हणजे 3 सुद्धा, 4 6 24 म्हणजे 4 सुद्धा, 6 4 24 म्हणजे 6 सुद्धा, 6 ने सुद्धा भाग जातोय, 8च्या पाढ्यात आहेत 8 ने सुद्धा भाग जातोय, 12 ने सुद्धा भाग जातोय आणि 24। आता काय लिहायचं, सामायिक विभाजक। सामायिक विभाजक म्हणजे असे विभाजक की जे दोघांमध्ये आहेत। कोणकोणते आहेत पहा, या ठिकाणी 1 आहे, या ठिकाणी 1 आहे, अजून कोणते आहे, काय आहे सामायिक त्यांच्यामध्ये, 2 आहे मित्रांनो। बरोबर, आता सामायिक विभाजक 1 असला, फक्त 1 असता तर आपण म्हणलो असतो की ह्या 22 आणि 24 या दोन्ही संख्या सहमूळ संख्या आहेत, पण 1 सोडून दुसरा अजून सामायिक विभाजक आलेत म्हणजे या सहमूळ संख्या नाहीत। मग या ठिकाणी आपण लिहू शकतो या संख्यांचे सामायिक विभाजक एक सोडून इतर सुद्धा आहेत म्हणून 22 व 24 या सहमूळ संख्या नाहीत। फक्त 1 असता तर आपण म्हणलो असतो हे सामायिक सहमूळ संख्या आहेत। आता पुढचा प्रश्न पहा। आता आपल्याला संख्या दिली 14, मग या ठिकाणी लिहूया 14, 14 चे विभाजक। विभाजक लिहिताना 1 पासून सुरुवात करायची, 1 सर्वांचाच असतो, 2 7 14, 2च्या पाढ्यात 7 2 14 आणि 14 1 14। आता 21 चे विभाजक, 1 3च्या पाढ्यात आहेत, 3 7 21, 7च्या पाढ्यातसुद्धा आहेत आणि 21 1 21। आता लिहायचे सामायिक विभाजक, दोन इकडं काय आहे पहा, 1 आहे 1, 7 आहे 7। आता मला सांगा या सहमूळ संख्या आहेत का, 1 सोडून तिचा दुसरासुद्धा विभाजक आहे, बरोबर की नाही। म्हणून लिहायचं या संख्यांचे एक ही संख्या सोडून इतर सुद्धा सामायिक विभाजक आहेत आणि 14 व 21 या सहमूळ संख्या नाहीत, कारण की 1 सोडून त्यांचे इतर सुद्धा सामायिक विभाजक आहेत। ओके, आता पुढे आपल्याला संख्या दिलेली आहे 10 आणि 33, मग 10 चे विभाजक लिहूया। 10 चे विभाजक, तर 10 चे विभाजक 1 2 5 आणि 10,
तेहतीस चे विभाजक। एक तीन अकरा आणि तेहतीस। आता मी जास्त स्पष्टीकरण करणार नाही विभाजक लिहिताना, डायरेक्ट लिहिणार आहे, कारण की तुम्हाला कळायला पाहिजे विभाजक म्हणजे भाग जाणारे संख्या। आता आता इथं लिहूया सामायिक विभाजक। एक आहे आणि फक्त एकच आहे, बरोबर की नाही? आणि फक्त एकच ही संख्या सामायिक विभाजक असेल तर ह्या दिलेल्या संख्या सहमूळ संख्या असतात। मग म्हणायचं दहा व तेहतीस यांचा सामायिक विभाजक फक्त एक ही संख्या आहे म्हणून दहा व तेहतीस या सहमूळ संख्या आहेत। ओके, अशा पद्धतीने हे तीन प्रश्न आपण सोडवले। आता याच्यातले उरलेले पाहूया बाकीचे। तर या ठिकाणी म्हटलंय आपल्याला अकरा आणि तीस, मग या ठिकाणी म्हणूया आपण अकराचे विभाजक। अकराचे विभाजक, अकराचे विभाजक अकरा मूळ संख्या म्हणजे तिचे विभाजक होते एक आणि अकरा। आता लिहूया तीसचे विभाजक। एक दोन तीन पाच सहा दहा आणि तीस। पहा, दोनने भाग जातो आहे, तीनने जातो आहे, पाचने जातो आहे, सहाने जातो आहे, दहाने जातो आहे, तीसने जातो आहे, अजून एक संख्या राहिली पंधरा। पंधरा दोन्ही तीस, बरोबर की नाही? मग आता सामायिक विभाजक। तर सामायिक विभाजक म्हणजे दोघांमध्ये असणारे, दोघांमध्ये काय आहे फक्त एकच आहे, आणि एक असला की काय असतं, सहमूळ संख्या असतात की नसतात? असतात। मग लिहायचं दहा अकरा व तीस यांच्यामध्ये फक्त एक ही संख्या सामायिक विभाजक आहे म्हणून अकरा व तीस या सहमूळ संख्या आहेत। ओके, असं लिहायचं व्यवस्थित बाळांनो। आता पुढे पाच आणि सात, मग लिहूया पाचचे विभाजक। एक आणि पाच, सातचे विभाजक। एक आणि सात सामायिक विभाजक। काय दोघांमध्ये सामायिक फक्त एकच आहे, मग एक। मग लिहायचं पाच आणि सात यांच्यामध्ये फक्त एक ही संख्या सामायिक विभाजक आहे म्हणून पाच व सात या संख्या सहमूळ संख्या आहेत का नाहीत? आहेत, फक्त एकच सामायिक आहे, बरोबर की नाही? आता पुढे सहावा प्रश्न, पंधरा आणि सोळा, मग लिहायचं पंधराचे विभाजक। एक आहे, तीन आहे, पाच आहे, पंधरा आहे, बरोबर। आता पुढे सोळा, सोळाचे विभाजक। काय आहेत सोळाचे विभाजक? एक आहे, दोन आहे, चार आहे, आठ आहे आणि सोळा। आता लिहायचं सामायिक विभाजक। दोघांमध्ये सारखं काय? एकच आहे सारखा बाबांनो। मग एकच सारखा आहे म्हटल्यानंतर काय असणार?
एकच सारखा आहे बरोबर। मग लिहिणार आपण, मग काय लिहिणार आपण, 15 आणि 16 यांच्यात फक्त एक ही संख्या सामायिक विभाजक आहे म्हणून 15 व 16 या संख्या सहमूळ संख्या आहेत। फक्त एकच असेल सामायिक तर सहमूळ संख्या असतात, एकपेक्षा जास्त आलं की नसतात, सहमूळ संख्या आहेत। ओके, आता पुढे प्रश्न क्रमांक 7 आणि 8, फक्त आता दोनच प्रश्न राहिलेत, नीट लक्ष द्या। आता आपल्याला विभाजक नीट लिहिता आले पाहिजेत। आता या ठिकाणी आपल्याला संख्या दिलेत 50 आणि 52, मग लिहूया 50 चे विभाजक काय आहेत। 50 चे विभाजक 1 आहे, 2 ने भाग जातो एकक आणि 0 आहे म्हणून 5 10 50 म्हणून 50, त्यानंतर 10 5 50, 25 2 50 म्हणून 25 आणि 50 1 50। ओके, आता 52 चे विभाजक त्याला 1 ने भाग जातो, नंतर 2 आहे म्हणून 2 ने जाणार आहे, 4 ने सुद्धा जातो कारण की 13 चौक 52 म्हणतो आपण, म्हणून 4 ने पण जातो आणि 13 ने सुद्धा जातो, त्यानंतर 26 2 52 म्हणून 26 ने पण जातो आणि या ठिकाणी आहे 52 असणार आहे। आता लिहायचं आहे सामायिक विभाजक, सामायिक विभाजक काय आहे, सारखं सारखं 1 आहे 2 आहे। आता या समूळ संख्या असतील का नसतील विचार करा बरं। मग आपण लिहूया 50 व 52 या संख्यांमध्ये सामायिक विभाजक एक ही संख्या सोडून इतर सुद्धा आहेत, म्हणून या संख्या काय सहमूळ संख्या नाहीत कारण की एकपेक्षा जास्त आलेत ना सामायिक विभाजक। ओके, अशा पद्धतीने हे सोडवायचं होतं। आता शेवटचा प्रश्न पाहूया, 17 आणि 18, मग 17 चे विभाजक, 17 मूळ संख्या आहे मग 1 आणि 17 येणार फक्त, आता 18 चे विभाजक 1 येणार 2 येणार 3 येणार, त्यानंतर 6 3 18 म्हणजे 6 येणार, 9 2 18 म्हणजे 9 येणार आणि 18 1 18, सामायिक विभाजक दोघांमध्ये सारखं सारखं काय फक्त एकच आहे बरोबर। मग या सहमूळ संख्या आहेत, मग लिहायचं 17 व 18 यांच्यात फक्त एक ही संख्या सामायिक विभाजक आहे म्हणून या संख्या जोडी दिली जाते आपल्या सहमूळ संख्या शोधण्यासाठी, सहमूळ संख्या आहेत। ओके, अशा पद्धतीने हा सराव संच या ठिकाणी संपलेला आहे। थँक्यू।